तर सत्ता गेल्यापासून काही लोकांची पोटदुखी सुरू झाली आहे, त्यामुळे विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. हा विनाकारण त्रास काय असतो हे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी अनुभवलेलं आहे. हा विनाकारण त्रास काय असतो हे महाराष्ट्रामध्ये भाजपा काँग्रेस किंवा NCP यांचे लोक अनुभवत आहेत. सत्ता गेली किंवा सत्ता जाते आहे किंवा सत्ता मिळत नाही म्हणून हा विनाकारण त्रास देणं या भारताच्या राजकीय संस्कृतीला शोभत नाही. आम्ही जे आहोत हे आम्ही वाघाच्या काळजाची माणसं आहोत. आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं याच्यामध्ये आम्ही मोडत नाही. आम्ही कोणत्याही प्रसंगाला तोंड देणारे असे आम्ही लोक आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार आहोत. या संपूर्ण पक्षामध्ये आज नाही काम करत आहोत, एक जमाना लुटलेला आहे, पांढरे झाले याच्यामध्ये बरं का, आणि परत काळे करतो आम्ही अजूनमधून. फार तर फार काय कराल, तुरुंगात टाकाल ना आम्हाला. आमची तयारी आहे तुरुंगात जाण्याची. आम्ही महाभारताची जी उदाहरणं दिलेली आहेत त्या महाभारतातले योद्धे जे आहेत ते आम्हीच आहोत हे लक्षात घ्या. आणि माझं नाव संजय आहे.